वेलकम बॅक. तुम्ही बघत आहात टेक गुरुचा फोटोग्राफी स्पेशल एपिसोड या ऑसम मौसम मध्ये अमृता आणि माझ्या बरोबर. इट्स टाइम टू गिव्ह यू अ लिस्ट ऑफ 3 बेस्ट पॉइंट अँड शूट डिजिटल कॅमेराज. 10,000 रुपयात काही तामझाम नाही. डोळे बंद करून ऑटो मोडवर ठेवा आणि फक्त क्लिक करत जा. अल्टिमेट पिक्चर क्वालिटी ह्या 3 कॅमेराजने तुम्हाला मिळेल. पॉइंट अँड शूट कॅमेरांमध्ये आमचा पहिला चॉईस कॅनन पॉवर शॉट 8-2200. सिंपल आणि परवडण्याजोगा. कॅनन पॉवर शॉट 8-2200 मध्ये आहे 14 मेगापिक्सलचा सेन्सर आणि कॅननचा डिजिट 4 प्रोसेसर. यामुळे कमी लाईट मध्ये पण या कॅमेऱ्याने चांगले फोटोज काढता येतील. सोबतच या कॅनन पॉवर शॉट 8-2200 ने तुम्ही 30 फ्रेम्स पर सेकंडच्या स्पीडने 720p रिझोल्यूशनचे HD व्हिडिओ शूट करू शकाल. 135 ग्रॅमचा हा कॅमेरा वजनाला हलका असल्याने पोर्टेबल आहे. यात आहे स्मार्ट ऑटो मोड. यामध्ये लाईट किती आहे यानुसार कॅमेरा स्वतः सेटिंग्स ऍडजस्ट करेल. या सोबतच यात फेस डिटेक्शन, स्माइल डिटेक्शन सारखी फीचर्स आहेत. हा कॅमेरा मिळेल वेगवेगळ्या फंकी कलर्स मध्ये. कॅनन पॉवर शॉट 8-2200 मध्ये 4x ऑप्टिकल झूम सोबतच 28mm लेन्सही आहे. याच्या मदतीने तुम्ही फॅमिली फोटोज क्लिक करू शकता. कॅनन पॉवर शॉट 8-2200 ची किंमत आहे 10,000 रुपये. बजेट डिजिकॅमच्या लिस्ट मध्ये आमचा दुसरा चॉईस आहे फुजी फिल्म JX300. 14 मेगापिक्सलचा हा कॅमेरा दिसायलाही स्टायलिश आहे. याच्या मेटल बॉडी आणि कर्व डिझाईन मुळे ग्रिप चांगली मिळते. फुजी फिल्म JX300 मध्ये क्लोजअप काढण्यासाठी 5x ऑप्टिकल झूम आहे, तर फोटोज कंपोज करण्यासाठी आहे 2.7 इंचांचा LCD डिस्प्ले. फुजी फिल्म JX300 ने तुम्ही 720p रिझोल्यूशनचे HD व्हिडिओ शूट करू शकता, पण यावर एका वेळी तुम्हाला फक्त 10 मिनिटांचा व्हिडिओ शूट करता येईल. या कॅमेऱ्याची किंमत आहे 5,900 रुपये. आणि बजेट डिजिकॅम्सच्या लिस्ट मधला आमचा तिसरा कॅमेरा निकॉन कूलपिक्स L24. दिसायला हा कॅमेरा एकदम कूल आहे. मेटॅलिक बॉडी असलेला हा कॅमेरा वेगवेगळ्या कलर्स मध्ये अवेलेबल आहे. यात आहे 14 मेगापिक्सलचा सेन्सर आणि 3.6x ऑप्टिकल झूम. फोटोज कंपोज करण्यासाठी यामध्ये आहे 3 इंचांची स्क्रीन. निकॉन कूलपिक्स L24 ची किंमत आहे 6,750 रुपये. अंकित, फोटोग्राफीचं हे वर्तमान आहे, म्हणजे पॉइंट अँड शूट कॅमेरा अशा सगळ्यांसाठी असतो की ज्यांना फोटो काढायला खूप आवडतं किंवा त्या मोमेंट्स तर कॅप्चर करायचे असतात, पण त्याच्यामध्ये फार सुटसुटीतपणा गरजेचा असतो किंवा ते पोर्टेबल असले पाहिजेत की खिशातनं काढला, पर्समधनं काढला, क्लिक केलं, कम्प्युटरवर लोड केला की फेसबुकवरती अपलोड, असं सगळ्यांना हवं असतं. पण याच्यात सुद्धा पॉइंट अँड शूट तुमचा कितीही चांगला असला, एक बेसिक गोष्ट असते ती म्हणजे फोकस करणं. हीच गोष्ट फोकस करायची, बाकीची गोष्ट क्लिअर करायची. नाही तर पूर्ण सुट्टीचे फोटो काढून आपण जेव्हा घरी येतो तेव्हा बघतो की अरे सगळे फोटो ब्लरच ब्लर, सगळे असे धूसर झालेले फोटो असतात, किंवा हातच हललेला असतो, किंवा तो फोटो पूर्ण क्लिक व्हायच्या आधीच आपण हलवलेला असतो, त्याच्यामुळे एक वेगळा वाईप आलेला असतो. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आता लवकरच एक कॅमेरा असा येणार आहे की ज्यामध्ये तुम्हाला या सगळ्याचा विचार करायची गरजच पडणार नाही, कारण या कॅमेरात तुम्ही आधी क्लिक करा आणि मग फोकस करा असाच पडणार. जर हे सगळं तुम्हाला जादू टोना टाइप थोडं वाटत असेल ऐकायला, दिस इज नॉट जादू टोना. दिस इज द फ्युचर ऑफ डिजिटल फोटोग्राफी. स्टॅनफर्डच्या एका ग्रॅज्युएटने लाइट्रो नावाची टेक्नॉलॉजी आणि कॅमेरा इन्व्हेंट केला आहे, जो ह्या वर्षाच्या एंडपर्यंत लॉन्च होणार आहे. व्हॉट इज लाइट्रो? लेट्स टेक अ लुक. डोंट रिमेंबर एव्हरीथिंग फ्रॉम दॅट पार्टी लास्ट वीकेंड? वेल, युअर कॅमेरा डज. ऑर डज इट? Actually, pictures from your conventional camera don't tell the whole story. So you missed out on world's greatest dad. And the dude who lives a life without regrets. Except for that one on his lower back. But if you had a Lytro light field camera, you'd get all the stories with a single snap. See, Lytro captures the entire light field, which is all of the light traveling in every direction, in every dimension. So you can choose how to focus your picture after the shot, then refocus it as often as you want. And when you share pictures with friends, they can refocus them too. That's why we call them living pictures, so you'll remember what really made that party great.
Unless, of course, you'd prefer to forget. Shoot now, focus later. See what living pictures can do at Lytro.com. अंकित, खरं तर एवढे बड्या बड्या कंपन्या आहेत, म्हणजे निकॉन आहे, कॅनन आहे, ऑलिम्पस आहे, सोनी आहे, की ज्या कितीतरी शेकडो मॉडेल्स बनवत असतात. ज्यांनी इस्टमन कोडॅक कंपनी, ज्यांनी डिजिटल कॅमेरा इन्व्हेंट केलेला, त्यांना पण हे सगळं सुचलं ना. आणि स्टॅनफोर्डच्या एका ग्रॅज्युएटला असं सुचलं, म्हणजे मला वाटतं मोबाईल फोन्स मध्ये जो पॅटर्न पाहायला मिळाला ना, की नोकिया सॅमसंगने जी गोष्ट केली नाही ती आयबॉलने केली. आयबॉल सिटीझन्सचा फोन केला, म्हणजे जे कोणीच केलं नाही ते अशी एक वेगळीच कंपनी करून गेली. अपेक्षा करूयात की हा लायट्रो कॅमेरा पण तशीच काहीतरी एक भन्नाट गोष्ट करून जाईल. कॅमेराच्या आणि फोटोग्राफीच्या गप्पा आपण अशाच सुरू ठेवणार आहोत, पण एक ब्रेक घेऊन येऊयात, कारण ब्रेक नंतर काही हातचलाखीच्या गोष्टी सांगणार आहोत.